चं आहे आणि पहिलं षटक एक कंपल्सरी पॉवर प्लेचं आहे. क्रिकेटचं फेस्टिवल पाहतो, क्रिकेटचं बिग इव्हेंट पाहतो, क्रिकेटचं बिग शो पाहतो, क्रिकेटचं महासंग्राम पाहतो, क्रिकेटचं जुनून पाहतो, क्रिकेटचं जल्लोष पाहतो, क्रिकेटची जत्रा आणि क्रिकेटचा एक महाकुंभ मेळा मित्र आपण पाहतो आहे. सभापती चषक 2021 स्पर्धेचं अतिशय सुरेख सुंदर अप्रतिम आयोजन आपण पाहतो आहे. चला फील्ड सजावट करायची आहे. चार षटकांना निर्धारित सामना आहे. ज्वाली कामतगार आपण लगेच आपलं शतरक्षण लावून घ्यायचं आहे आणि जेव्हा प्रत्यक्ष सामन्याला सुरुवात होईल तेव्हा 95 मिनिटाची आपण टाईम सेट करायचं आहे. चालू चार षटकांसाठी फक्त आणि फक्त एक 20 मिनिटाचा अवधी सेट करायचं आहे. मनोज पाटील आपण जर कुठं प्रेक्षकामध्ये असाल तर प्लीज आपण मान्यवर कक्ष सिनियर 40+ या संघाच्या नामांकित खेळू आपण जर कुठं प्रेक्षकामध्ये असाल तर प्लीज आपण मान्यवर कक्षामध्ये यायचं आहे. वेलकम जेचनजी पाटील आपले या स्पर्धेमध्ये मनापासून स्वागत. एक पहिल्या षटकाला आरंभ प्रारंभ सुरुवात आणि सलामी गोलंदाज ज्वाली कामतगार संघाचा. अवी स्ट्राईक रोटेट करतोय. हकीम नॉन स्ट्राईकसाठी विश्वनाथ आणि पहिला चेंडू सुंदर फेक अतिशय प्रतिम चेंडू हलका सापील मात्र पंच संमत नाही आहेत. अतिशय प्रतिम उत्कृष्ट चेंडूची फेक झाली होती. निर्धाव चेंडू धावसंख्या संख्या स्थिर आहे. अगेन्स्ट पुन्हा एकदा गोलंदाज अतिशय अप्रतिम उत्कृष्ट चेंडू फलंदाज राऊंडर लेग त्रिफलचित बाद होतोय. एक्सप्रेस डिलिव्हरीचा चेंडू होता परिपूर्ण बीट झाला होता फलंदाज हकीम. बिग वन चेंडू होता. चेंडूची लाईन रीड करू शकलं चेंडू लाईनअप करू शकला होता. चेंडूपासून बॅट आपण विभक्त पाहिली होती. इस्टेड भेदणारा यारकड पद्धतीचा चेंडू हात आला होता अवी याने आणि फलंदाज मात्र या ठिकाणी त्रिफलाचित बाद होतोय. नेक्स्ट न्यू बॅट्समन जातोय जय. चार षटकांचा निर्धारित सामना पहिल्या षटकाला प्रारंभ आणि पहिल्याच षटकामधून आपण अतिशय उत्कृष्ट कामगिरी करतो खास करून गोलंदाज अभी याची. अगेन्स्ट पुन्हा एकदा गोलंदाज गुंच्या मार्गावर बोलीवर पंचांकडे गाड घेतो राईट टर्म राऊंडचा मारा करतो स्ट्राईक रोटेट करण्याची संधी न्यू बॅट्समन जय याला. चेंडूला सुंदर सॉफ्ट ड्राईव्ह अतिशय चांगला फटका चेंडू इनफील्डमधून कलेक्ट केला जातो अवीच्या माध्यमातून फक्त मिळते आणि एक धाव. या एका धावेने संघाचा श्रीगणेश होतो धावसंख्या होती 1-1. आणि या ठिकाणी मात्र चेंडूवर अतिशय मोठा फटका चेंडू जातो 1 बाउन्स एका टप्प्याने पॉईंट सीमार्शे बाहेर चौकार. संख्या 4 ने पुढे सकते ती 5. अतिशय अप्रतिम उत्कृष्ट फटका आपण पाहिला खास करून विश्वनाथ जाधव याच्या बॅटमधून.
अतिशय प्रतिम उत्कृष्ट पटका चौकार चौकड़ संघ धाव संख्या चार धावनी पुढ़ सकते धाव संख्या होती ती पांच एक बात पांच अगेन्स्ट पुणे एकदा गोलंदाज अभी राइट टर्म ओर चा मारा करतोय चेंडूला सुंदर सा अब्रे अतिशय चांगला फटका चेंडू एक्स्ट्रा कवरला जातोय खराब क्षेत्ररक्षण आणि चेंडू मात्र बीट करतोय क्षेत्ररक्षण चेंडू जातोय सीम आर से बाहेर चौकार अगेन्स्ट पुन्हा एकदा गोलंदाज या ठिकाणी मात्र चेंडूला स्वीप करण्याचा प्रयत्न चेंडू अतिशय प्रतिम उत्कृष्ट चेंडू आपण पाहतो चेंडू बॅटमनमध्ये संपर्क साधताना थोडासा अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न होता निर्धाव चेंडू जातोय धावसंख्या स्थिर आहे तर पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर एक बाद नऊ एक संत आणि सावध सुरुवात चार षटकांना निर्धारित सामना आहे चला प्लीज थोडस बेल कमी घ्या पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर एक बाद नऊ एक संत आणि सव्वा सुरुवात दुसऱ्या षटकाला परंतु वैयक्तिक पहिला सांघिक दुसरं गोलंदाजर सांभाळतोय अमोल एक संघातील सर्वात महत्वाचा ट्रम्पकार्ड गोलंदाज आहे स्ट्राइक रोटेट करण्याची संधी आहे ती जय याला नॉन स्ट्राइकसाठी आपण पाहतो विश्वनाथ जाधव एक संघातील सर्वात महत्वाचा फलंदाज आहे ज्याच्या बॅटमधून आपण पाहिले दोन चौकार अमोल लॉंग रन पंचांना क्रॉस करतो राईट आर्म ओरचा मारा आणि पहिला चेंडू लेक्समच्या थोडासा बाहेरचा स्वीप करण्याचा प्रयत्न चेंडू बॅटमनमध्ये संपर्क होत नाही पंचांचा वाईटचा इशारा येतोय एक अवंतर धावणी संख्या धावसंख्या दुहेरी गमध्ये प्रवेश करते धावसंख्या होती ती एक पाच दहा अगेन्स्ट पुन्हा एकदा गोलंदाज अमोल आणि या ठिकाणी मात्र चेंडूवर जबरदस्त फटका व्हेरी नाईस स्ट्रोक व्हेरी वंडरफुल स्ट्रोक चेंडू जातोय आउट ऑफ पार्क षटकार चेंडूची लाईन लवकर रीड केली होती दुसरी ओर जुना त्या जुना अतिशय प्रतिम फटका आपण पाहतोय जयच्या बॅटमधून पुन्हा एकदा चेंडूला थोडासा अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न चेंडू आणि बॅटमध्ये मात्र व्यवस्थित संपर्क साधता आला नव्हता पंच लेग बाईचा इशारा करता एक धावेचा निर्वाडा एक धावणी संख्या धावसंख्या एक धावणी पुढे सरकते धावसंख्या होती ती सतरा आज तीन संघांनी स्पर्धेमध्ये अतिशय चांगला परफॉर्मन्स केला होता खास करून जनमन सरवली ज्वाली कामतगार आणि गावदेवी धानिव या तीन संघाने अतिशय उत्कृष्ट परफॉर्मन्स या स्पर्धेमध्ये केले या ठिकाणी मात्र खराब चेंडू उत्तम प्रहार चेंडू जातोय आउट ऑफ पार्क षटकार
खराब चेंडू उत्तम प्रहार जसं प्रश्न तसं उत्तर आपण पाहिलं होतं. व्हेरी नाईस टॉक, व्हेरी वंडरफुल शॉट, अतिशय देखणा चिकणा अप्रतिम उत्कृष्ट फटका, चेंडू जातो आउट ऑफ पार, षटकार. षटकार संघात धावसंख्या 7 धावांनी पुढे सरते. धावसंख्या होती ती 23. वेलकम संजीवजी म्हात्रे, अंशिका स्पोर्ट्स पोगाव या संघाचे सर्वे सर्व आहेत आणि त्याचबरोबर तालुका क्रिकेटमधले उत्कृष्ट क्रिकेटर. व्हेरी फोकस मॅन महेश काबूकर, आपली या स्पर्धेमध्ये मनापासून स्वागत. चेंडूला सुंदर सॉफ्टी, अतिशय चांगला फटका. मिडअप मधून अतिशय चांगले क्षेत्ररक्षण झालं होतं, मात्र एक धाव कंप्लीट केली जाते. एक धावांनी संघात धावसंख्या 1 धावांनी पुढे सरते. धावसंख्या होते ती 24. वेलकम महेश काबूकर, व्हेरी फोकस मॅन, भिवंडी तालुक्यातील एक नामांकित खेळाडू. त्याचबरोबर संजीवजी मात्रे, आपली या स्पर्धेमध्ये मनापासून स्वागत. अंशिका स्पोर्ट्स चेंडू आम्ही क्षेत्ररक्षक, मात्र प्रेक्षक बनतोय. चेंडू जातोय सीमार से बाहेर, षटकार. मॅच बॉल आलेला आहे. धावसंख्या सांगित पुढे सरते 30. अतिशय दमदार फटका आणि चेंडू जातोय आउट ऑफ पार्क, व्हाईट ऑफ लॉंग ऑन सीमारशीच्या बाहेर, षटकार. पुन्हा एकदा फुल्यांचा चेंडू भिरकावून दिला जातो चेंडूला. चेंडू जातोय आउट ऑफ पार्क अगेन्स्ट, खराब चेंडू, अप्रतिम फटका. एक जसं प्रश्न तसं उत्तर आपण पाहतोय वारंवार. कुठेतरी थोडीशी खराब गोलंदाजी, एक मागडी षटक हाताळताना या ठिकाणी आपण पाहतोय अमोल याला. आतापर्यंत ज्याच्या षटकरमधून पाहिल्यात आपण तब्बल 26 धावा. दोन षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या ती 36. प्रतिषटक आपण विचार केला 18 धावांची सरासरी, एक उत्तम कामगिरी, एक सकारात्मक सुरुवात आपण पाहतोय. थोडंसं अटॅक क्रिकेट, अग्रेसिव्ह क्रिकेट, हायलाइट क्रिकेट आपण पाहतोय. तिसऱ्या षटकाला प्रारंभ होते वैयक्तिक पहिला आणि सांघिक तिसरं. गोलंदाजी धुरा सांभाळतोय गोलंदाज उद्धव. मागच्या सामन्यामधून ज्याने अतिशय उत्कृष्ट गोलंदाजी केली होती, फक्त आणि फक्त दोन धावा ज्याने दिले होता तोच हा गोलंदाज. बघूया महत्वाच्या सामन्यामधून कशाप्रकारची कामगिरी करतोय. लॉंग रन पंचांना क्रॉस करतो राईट अमोरचा मारा, मात्र स्ट्राईक रोटेट करण्याची संधी. संघातील सर्वात बिस्फोटकचा फलंदाज विश्वनाथ जाधव. ज्वाली कामतगार संघासाठी कुंदन पाटील यांच्याकडनं ऑल दी बेस्ट केलं जातं. सिनियर 40+ संघाचे उत्कृष्ट खेळाडू आहेत. थोडासा मिस टाईम फटका आपण पाहतोय. चेंडू कवरला जातोय आउट फील्ड मधून. अभि चेंडूला कलेक्ट करतोय, मिळते फक्त आणि फक्त एक धाव. धावसंख्या 1 धावांनी पुढे सरते 37. अगेन्स्ट उद्धव राटम ओवरचा मारा. कॉट बिहाइंडचा अपील केला जातोय, मात्र बघूया पंच संमत आहेत का नाही. चेंडू आणि बॅटमध्ये निश्चितच कुठेतरी स्पर्श झाला होता
आणि क्वाड बियाण स्वरूपाने मात्र पहिला फलंदाज बाद होतोय, दुसरा फलंदाज बाद होती जय. नेक्स्ट न्यू बॅट्समन मंगेश जातोय. अगेन्स्ट पुन्हा एकदा गोलंदाज आणि या ठिकाणी मात्र निश्चितच एक खराब चेंडू, थोडासा दिशाही चेंडू स्वेअर मारा आपण पाहतोय. पंचायतचा समांतर धाव मिळते, अवांतर एक धावणी संख्या, धावसंख्या पुढे सगळे धावसंख्या होते ती 38-38. लॉस ऑफ टू विकेट इन थर्ड ओव्हर प्रोग्रेस. तिसऱ्या षटकाला प्रारंभी संख्या धावसंख्या दोन गड्यांच्या मोबदल्यात 38 अगेन्स्ट गोलंदाज. राईट आर्म राऊंडचा मारा करतो, स्ट्राईक रोटेट करतो डावखुरा फलंदाज मंगेश. या ठिकाणी मात्र चेंडूला रीड करण्याचा प्रयत्न, चेंडूची लाईन रीड करू शकला नाही, चेंडूला बी गेट घेण्याचा प्रयत्न इथे आपण पाहिला होता. लाईनपासून बॅट थोडीशी आपण विभक्त पाहिली, लाईनअप करू शकला नव्हता. एक प्रेस डेलिव्हरीचा चेंडू होता, वेगवान चेंडू होता, परिपूर्ण बीट झाला होता फलंदाज मंगेश. अगेन्स्ट गोलंदाज उद्धव. या ठिकाणी मात्र पंचांकडनं नो बॉलचा इशारा येतोय. फ्री हिट असेल हा चेंडू. अगेन्स्ट उद्धव, पुन्हा एकदा अगेन्स्ट चेंडू मात्र नोट टाकला जातोय. वारंवार चुका आपण पाहतोय गोलंदाजच्या माध्यमातून. ओवर स्टेप 1+1. चला आपण पंचांना विचारू नका, पंचांचा निर्णय अखेर असेल. पंचांची कुठल्या प्रकारचा कमेंट बाउंड करायचं नाहीये. एक दोन दबा मी गृहित धरतो. दोन दबाणी संख्या धावसंख्या, दोन दबाणी पुढे सरकते. धावसंख्या होती ती 41. हाही चेंडू फ्री हिट असेल. वारंवार थोड्याशा चुका आता मात्र पाहतोय पण गोलंदाज उद्धव याच्या माध्यमातून. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होतो, मारू असतो पंचांकडनं गाड घेतो. आता मात्र राईट मोर्चा मारा करतो, स्ट्राईक रोटेट करतो. संघातील सर्वात महत्वाचा फलंदाज हा चेंडू मात्र फ्री हिट असेल. एक मेजवानी असतं फ्री हिट म्हटला की, आणि बघूया येणाऱ्या फीटवर कशा प्रकारचा फटका प्रहार केला जातोय, खास करून विश्वनाथ जाधव. आणि विश्वनाथ जाधव याच्या बॅट मधून येतोय अतिशय प्रतिम फटका. स्क्रीनच्या वरून चेंडू जातोय सेम आरशे बाहेर, षटकार. धावसंख्या साधवाने पुढे सरकते. धावसंख्या होते ती 47. गोलंदाज या ठिकाणी मात्र आपल्या फळदोरमध्ये थोडस चुकतोय. पंच डेड बॉलचा इशारा करतात. अगेन्स्ट पुणे एकदा गोलंदाज सज्ज होतो, मारुसो पंचांकडे गाड घेतो. राट्यामोरचा मारा, स्ट्राईक रोटेट करतोय. एक संघातील सर्वात महत्वाचा फलंदाज विश्वनाथ. चेंडूला सुंदरसा ऑफ, अतिशय चांगला फटका. खोलवर टप्प्याचा चेंडू निश्चित आपण पाहिलं होतं. चेंडूला कोधून काढलं होतं, चेंडू मिडापरून लॉंग ऑफला जातोय. आउट फिल्डमधून आपण पाहिलं होतं, चांगलं शत्ररक्षण झालं होतं. पहिल्या दुसऱ्या टप्प्यावर चेंडूला आउट फिल्डमधून कलेक्ट केलं गेलं होतं. आणि मात्र तोपर्यंत मिळते ती फक्त आणि फक्त एक धाव.
तो संख्या एकाने पड़ सकते 48। षटक क्रमांक तीसरा मार्गस्थ है अगेंस्ट गोलंदाज रटम राउंड चा मारा करतोय। याडिकने मात्र थोडसं मिस टाइम फटकाय बघूया। चेंडू अमित क्षेत्ररक्षक खाली आहे तर झेल सोडला जातो, जीवदान दिलं जातं, आयुष्यमान भवचा आशीर्वाद। षटक क्रमांक तिसरं संपतोय, तीन षटकांच्या समाप्तीनंतर गौदी स्पोर्ट्स धानिव या संघाची धावसंख्या होती ती 48। प्रतिशतक आपण विचार करतो 16 धावांची सरासरी आहे। शेवटचा अंतिम अखेरचा षटक प्रगती पथावर आहे आणि संघातील सर्वात महत्त्वाचा ट्रम्प कार्ड गोलंदाज रितेश स्पाइक रोटेट करतोय विश्वनाथ जाधव। आता आपण वैयक्तिक 23 या धावसंख्या खेळताना पाहतोय मागच्या सामन्यामधून, दोन सामन्यामधून ज्यानं पटकावलंय। चेंडूला ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, चेंडू डीपला जातोय। एकच धाव, या एक धावीने संघात धावसंख्या होती ती 49। शेवटचं अंतिम अखेरचं षटक प्रगतीपथावर आणि गोलंदाज रितेश एक प्रेस डिलिव्हरीचा चेंडू, वेगवान चेंडू बीट होते फलंदाज। आणि या ठिकाणी मात्र हुकचा फटका, चेंडू जातो फायनली सी मार्शकडे चौकार, खराब चेंडू उत्तम प्रात, जसं प्रश्न तसं उत्तर। धावसंख्या 4 ने पुढे सरकली, धावसंख्या होती 53। आणि बघूया अजूनही येणाऱ्या तीन चेंडूमधून हा संघ कुठपर्यंत जाण्याचा प्रयत्न करतोय। आता थोडासा ऑन द खेळण्याचा प्रयत्न, ऑप्शनच्या अतिशय बाहेरचा चेंडू पंच वाईटची खून करते का बंद करते संघात धावसंख्या एक दोन पुढे सकते, धावसंख्या होते ती 54।
प्रेस डेलिवरी सा चेंडू वेगवान चेंडू बीट होते फलंदाज निर्धाव चेंडू धाव संख्या स्थिर है। एक धाव मात्र कंप्लीट होते, एक धावने संख्या धावसंख्या एक धावने पुढे धावसंख्या होती ती 55। शेवटचा अंतिम चेंडू शेष आहे, आता स्ट्राइक रोटेट करण्याची संधी आहे ती विश्वनाथ जाधव याला। निश्चित प्रेक्षकांच्या नजरा असतील येणारे एक चेंडूवर, विश्वनाथच्या बॅटमधून बघूया कशा प्रकारचा फटका निघतो, चौकार षटकार एकेरी दुहेरी की फलंदाज बाद, प्रेक्षकांच्या नजरा निश्चित असतील। शेवटचा चेंडू फेस करतोय विश्वनाथ, एक संघातील सर्वात महत्त्वाचा ट्रम्प कार्ड आहे। बघूया गोलंदाज की फलंदाज, अंतिम चेंडू सफल होतोय, फुलटा चेंडू भिरकावून दिला जातोय चेंडूला आणि चेंडू मात्र जातोय सीमारेषा बाहेर षटकार। षटकाने संख्या धावसंख्या साधा मेने पुढे सगळी धावसंख्या होती 61 आणि विजयाचं एक भलं मोठं लक्ष्य ते 62 धावांचं। विश्वनाथ जाधव याच्या बॅटमधून आपण पहिल्या तब्बल 30 धावा एक नाबाद खेळी उत्कृष्ट केली संघासाठी, एक महत्त्वपूर्ण कामगिरी महत्त्वाच्या सामन्यामधून आपण पाहतोय विश्वनाथ जाधव याची 10 चेंडू पेस करतो 30 धावा संघासाठी एक महत्त्वपूर्ण कामगिरी। चार षटकांच्या अंतिम मित्र धावसंख्या होती ती 61 आणि विजयासाठी एक भलं मोठं लक्ष आहे ते 62 धावांचं। तर बघूया येणाऱ्या चार षटकांमधून कशा प्रकारची कामगिरी होते। ज्वाली कामत संघाच्या माध्यमातून फलंदाजी उत्कृष्ट होते की जे अगेन्स्ट एक चांगली गोलंदाजी, याचं धावतं वर्णन करण्यासाठी पुढील चार षटकांसाठी आमंत्रित करतोय एक भिवंडीचा बुलंद आवाज व्हॉइस ऑफ सरवली विशाल पाटील। सो थँक्यू मोहन भोईर सर, नक्कीच तुम्ही इन्जॉय करता मित्रांनो सभापती चषक 2021 हे सुमधुर पर्व, श्वासात रोकून वादल डोळ्यात फोन केली आग देव आमचा छत्रपती एकटा हिंदू वाघ महाराष्ट्राच्या राज्य दैवत राजशिव छत्रपतींना त्रिवाळ मानाचा मुद्रा व तुम्हाला माम रसिक प्रेक्षकांना हे विशाल पाटीलचा जय शिवराय। जी माचरंगली मैदानाच्या आतमध्ये टीम गावदेवी धाने हो, विपक्ष टीम 44 फोर्ट ख्यामतगर। पहिल्या इनिंगमध्ये आपण बघितलं नक्की वसई पालघर विभागातील वन ऑफ द ग्रेट ऑलराऊंडर विश्वनाथ जाधव नावाचं वादळ मैदानाच्या आतमध्ये आलं होतं। तब्बल 10 बॉलमध्ये 30 धावेंची एक झुंजार खेळी साकारली आणि त्या खेळीच्या बलबुत्यावर 4 षटकांमध्ये जो टोटल उभा गेला आहे 61 धावा आणि 62 चा दमान टार्गेट इथनं गाठायचं आहे।
नक्कीच कुठे ना कुठे दरम्यान विचार केला असे वरच्या षटकामध्ये आपण विचार केला जर विश्वनाथ जाधवला स्ट्राईक मिळाली असती तर डेफिनेटली आपल्याला 65-70 असा टोटल पाहायला मिळाला असता. बट तसं काही दरम्यान घडलं नाही आहे. 62 इथं चेस डाऊन करायचं आहे टीम जॉली स्पोर्ट कामतगरला. आणि टीम कामतगर देखील सातत्याने भिवंडी विभागामध्ये चांगलं क्रिकेट दमान खेळतीय. बट इथं चेस डाऊन केलं जाईल का टीम कामतगरच्या माध्यमातून हे टोटल की टीम धानेव आपल्या विजयाचा झेंडा या मैदानामध्ये आजच्या दिवसामध्ये फडकवेल. सो गेम प्ले फर्स्ट बॉल घेऊन सज्ज झालाय विश्वनाथ जाधव. पहिलाच बॉल स्विंग यानं मिस, बीट झाले यष्टी रक्षक, बीट झाले फिल्डर आणि बॉल थांबणार नाहीये आणि 22 स्वरूपात मिळतील या छरदाबा. नक्कीच मित्र म्हणे बॉलमध्ये काहीच खराबी नव्हती, खराब फिल्डिंग जमान पाहायला मिळाली आणि इथं नशिबाच्या चारदाबा आल्यात. आणि नक्कीच टीम जॉली स्पोर्ट कामतगरसाठी रन्स येणं गरजेचं आहे त्या कोणत्याही माध्यमातून. याव्या दरम्यान चारदाबा इथं आल्यात आणि चार धावेने ऑफ द मॅच झाली आहे टीम जॉली स्पोर्ट कामतगर. पुन्हा एकदा विश्वनाथ जाधव, ओ राईट आर्म, ओ द विकेट, शॉर्ट पिच डिलिव्हरी, मिस टायमिंग, फिल्डर आहेत आणि कॅच ड्रॉप झाली आहे. झेल जी मित्र म्हणे एक संधी होती, कुठे ना कुठे एफर्ट जर दमान चांगला झाला असता तर नक्कीच कॅचची संधी होती, कॅच ड्रॉप झाली आहे. नक्कीच क्रिकेटमध्ये मित्रांनो सांगायचं झालं तर एक कॅच देखील मॅचला कलाटणी आणण्यासाठी भरपूर आहे. तर मग अजून एक सिंगल स्कोअर कार्डमध्ये ऍड केली जाईल आणि स्कोअर कार्ड 5. इथं फुलटॉस बॉल, अपील बट पण संपत नाहीयेत. बाईच्या स्वरूपात इथनं एकदा वेदी आहे. नक्कीच जर विचार गेला आपण या षटकास आतापर्यंत, पहिला बॉल आपण बघितला मिस फील्ड झाली, चार धावा त्याच्यावर आल्या, त्यानंतर एक कॅच ड्रॉप झाली स्क्वेअर लेग रिजनला. जर विचार केला तर गोलंदाजी दरम्यान चांगली झाली बट फिल्डिंगचा जो साथ मिळायला हवा होता ना तो विश्वनाथ जाधवला मिळाला नाही. इथनं बॅटची एज आणि इथनं पहिली विकेट काढली आहे टीम धानेवच्या स्ट्रायकर गोलंदाज विश्वनाथ जाधवनं. बॅट्समन आउट. ओके घेऊ. आणि नक्कीच जे सकाळी थंड पाण्याने अंघोळ करतात ना ते फक्त आपले पोशाख बदलतात, पण जो व्यक्ती आपल्या मेहनतीच्या घामाने अंघोळ करतो ना तो इतिहास बदलतो. आणि तेच नाव म्हणजे टीम गावदेवी धानेवज विश्वनाथ जाधव. कॅच ड्रॉप झाली बट स्वतःचा मित्र म्हणे कॉन्सन्ट्रेशन भडकून दिलं नाही या खेळाडूंना, विकेट काढली आहे आणि ज्या विकेटची गरज होती तो ब्रेक थ्रू दरम्यान मिळून दिला गोलंदाज विश्वनाथ जाधवनं. आणि आयुष्यामध्ये मित्रांनो असंच असतं, डोंट वेट फॉर परफेक्ट मोमेंट, टेक दॅट मोमेंट अँड मेक इट परफेक्ट. आयुष्यामध्ये कधी चांगल्या क्षणाची वाट बघू नका, नाहीतर मित्र म्हणजे वाटच बघत राहाल. मेहनत करा, त्या क्षणाला कॅच करा आणि चांगलं बनवा. दरम्यान तेच इथनं घडलं, मिसफील्ड झाल्या बट त्याचा फरक नक्की विश्वनाथच्या माइंडसेटवर पडला नाही. सातत्याने चांगली गोलंदाजी झाली आणि दमान इथनं काढली आहे पहिली विकेट. आणि दरम्यान इथनं प्रेशर आता बिल्डअप होतं टीम जॉली स्पोर्ट कामतगरवर, कारण जे टार्गेट आहे ना 62 चार षटकांमध्ये सहजासहजी सोपं नसतं 62 धावा चेस करणं इन एनी फॉर्मॅट. बट इथनं संघर्ष करावा लागेल टीम कामतगरला. इथनं शॉर्ट पिच डिलिव्हरी पुल करण्याचा दरम्यान प्रयत्न होतोय आणि लाईन थोडीशी खराब आहे. स्वेअरबॉलचा इशारा येतो, टप्पा पडल्यानंतर नक्कीच डाव्या एसटीच्या खूपच बाहेर बॉल निघाला होता, स्वेअरबॉलचा इशारा येतोय आणि एक एक्स्ट्रा रनच्या मदतीनं इथं दमा स्कोअर कार्ड पुढे जातोय 7. नक्की जर 62 धावा चेस डाऊन करताना जी स्वप्न बस सुरुवात मिळायला हवी होती टीम कामतगरला ती मिळाली नाहीये. इथं फटका उडवलाय आणि बॉल वन बाउन्स निश्चित, फिल्डरने फिल्डिंग केली. दोन दुसऱ्या धावाचा देखील धोकादायक प्रयत्न झालाय आणि यस मिसकम्युनिकेशन झालं होतं रनिंग बिटवीन द विकेट मध्ये आणि अजून एक इथनं विकेट मिळतीये रनआउटच्या माध्यमातून टीम धानेवला. बॅट्समन आउट. अजून एक विकेट आली आहे, रनआउटच्या माध्यमातून विकेट आली आहे.
आणि कुठे ना कुठे मित्रमंडळी टीम जॉली स्पोर्ट खामतघर इन बिग बिग ट्रबल बॅकफूटला आहे. कारण त्याचं महत्त्वाचं कारण काय, पहिल्या षटकामध्ये जर आतापर्यंत आपण विचार केला दर्जेदार गोलंदाजी विश्वनाथच्या माध्यमातून चांगली झाली, चांगली लाईन अँड लेंथ आपल्याला पहिल्या षटकामध्ये पाहायला मिळाली आणि त्याचं स्वरूप आहे टीम झानिव आपला धबधबा मैदानाच्या आतमध्ये कायम करताना दिसते. बट पलटवार होईल का, कारण अजूनपर्यंत मित्रमंडळी मॅच संपली नाही आहे. कारण क्रिकेटमध्ये जोपर्यंत शेवटचा बॉल पडत नाही, जोपर्यंत शेवटची रन निघत नाही, तोपर्यंत मॅच कधीच संपत नाही. आणि नक्कीच मित्रांनो आयुष्यामध्ये कधीच हार मानू नका, कारण पर्वतातनं निघणार नदीनं आजपर्यंत कोणाला विचारलं नाही की समुद्र किती लांब आहे. प्रयत्न करत राहा, कारण आयुष्यामध्ये एकच फॅक्टर आपल्या बाजूने असतो, तो म्हणजे प्रयत्न करणं, मेहनत करणं. आणि ती मेहनत इथनं केली जाईल का टीम कामतगरच्या माध्यमातून. इथनं अजून एक डॉट बॉल आलाय. सो आफ्टर फर्स्ट ओव्हर स्कोर कार्ड आहे 8 लॉस ऑफ 2 विकेट्स. आणि अजून जर आपण विचार केला तर बोलले येणारे 18 बॉल गरज असेल 54 धावेंची. नक्की सांगायचं झालं दिल्ली अभी बहुत दूर आहे, बट इथनं मेहनत केली जाईल का टीम कामतगरच्या माध्यमातून की आपला विजयाचा झेंडा दरम्यान टीम थानिव मैदानाच्या आतमध्ये फडकवेल. येणारे दरम्यान 3 षटक सांगून जातील. सो दुसऱ्या षटकासाठी बॉलिंग ट्रॅकवरती सज्ज झाला आहे गोलंदाज रोशन. अजून इक्वेशन दरम्यान विचार केला तर 18 बॉल तबल 54 धावांची गरज आहे. इथनं हल्ला चढवावा लागेल, जर इथनं मित्रमंडळी मोठे फटके नाही आले तरी इक्वेशन भरपूर कठीण होताना दिसेल. कारण मित्रांनो काय असतं, एखादी गोष्ट वेळेवर नाही घडली तर तिची व्हॅल्यू देखील तितकीशी कमी होऊन जाते. कारण वक्त अशी चीज आहे जे मौके कम धोके ज्यादा देते. सो वेळेला महत्त्व देणं इथनं शिका, कारण वेळेचं महत्त्व तुम्ही जाऊन विचारा एखाद्या ऑलिम्पिकच्या खेळाडूला ज्याचा 0.1 सेकंड गोल चुकला असतो. सो वेळेला महत्त्व द्यायला शिका, जर इथनं मोठे फटके नाही आले टीम कामतगरच्या माध्यमातून तर इक्वेशन दरम्यान बर्फून कठीण होईल. सो दुसऱ्या षटकासाठी गोलंदाज रोशन सज्ज झालाय. स्ट्रायकर एंडला बॅट्समन आहेत अरविंद. इथनं मोठ्या फटक्यांची गरज आहे. रोशन राईट ओ द विकेट, पहिलाच बॉल शफल क्रॉस होऊन खेळण्याचा प्रयत्न केला होता आणि फक्त प्रयत्न असं असेल डॉट बॉलने इथं सुरुवात केली आहे गोलंदाज रोशननं. कुठे ना कुठे जो स्टार्ट मिळवून दिला होता विश्वनाथनं पहिल्या षटकामध्ये तोच मोमेंटम इथं कंटिन्यू ठेवला जातोय. गोलंदाज रोशन याच्या माध्यमातून डॉट बॉल आलाय. इन स्विंग एन मिस, पुन्हा एकदा डॉट बॉल आलाय. आणि एक एक निर्धाव चेंडू मित्रमाने पूर्णपणे बॅकफूटला ढकलून देतोय टीम जॉली स्पोर्ट कामतगरला. इथनं अजून इक्वेशन विचार केली 16 बॉल 54 गरज आहे. इथं ऑन साईडला खेळलेत बॉल, दमान मिडविकेटला जातोय. दुरम फिल्डर येथील चेंडूची फील्ड करतील, तोपर्यंत दमान फक्त एकच सिंगल कंप्लीट केली जाते आणि नक्कीच सिंगल डबलने इथं काही होणार नाही आहे. नक्कीच आमची ऑफिशियल स्कोर जे ज्ञानेश्वर दादा मुकादम आमच्यापर्यंत माहिती पोहोचवतात. येणारे तब्बल 15 बॉल अजून देखील गरज आहे 53 धावेंची. आणि अवघ्या मित्रमाने 15 बॉलमध्ये 53 धावा बनवणं सहजासहजी सोपं नसेल. इथं जर हल्ला नाही चढवला तर इक्वेशन अजून कठीण होईल. मोठ्या फटक्यांची गरज आहे. इथं दरम्यान लाईन खराब आहे, स्वेअर बॉलचा इशारा येतोय. नक्कीच पहिले 3 बॉल बघितले चांगले लाईन आणले तर आता आले, बट कुठे ना कुठे थोडासा मित्र म्हणजे एक्स्ट्रा करण्याचा प्रयत्न दरम्यान बॉलिंग ट्रॅकवर रोशन याच्या माध्यमातून होतोय. स्वेअर बॉलचा इथं इशारा येतोय. इथं पुन्हा एकदा लाईन चांगली आहे, डॉट बॉलचा इशारा येतोय. चांगली गोलंदाजी रोशन याच्या माध्यमातून. इथनं दरम्यान लाईन खराब असेल, स्वेअर बॉलचा इशारा येतोय. आणि एक एक एक्स्ट्रा रनने जास्त काही फरक पडणार नाहीये, कारण लक्ष भरपूर मोठं आहे. आणि पहिल्या षटकामध्ये पण आपण विचार केला विश्वनाथच्या षटकामध्ये ज्या धावा आल्या होत्या फक्त आणि फक्त 8 आल्या होत्या आणि 2 विकेट्स देखील आले होते. इथं फटका उडवलाय आणि बॉल जाईल मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. लॉंग लॉंग बिग वे आउट ऑफ द पार्क षटकार. थँक्यू.
इतना साधा बॉल आया ज्या फटक्याची फायनली गरज होती तो फटका आलाय बॅट्समन यशाच्या बॅटमधून साधा बॉल आला आणि यास फटक्यांची इतना गरज असेल इन अजून एक मोठा फटका खेळण्याचा फक्त जमा प्रयत्न होईल लाईन थोडीशी खराब आहे स्वेअर बॉलचा इशारा येतोय नक्कीच एक षटकार खाल्ल्यानंतर नक्कीच अंडर प्रेशर होताना दिसतोय गोंदाज रोशन पण मित्र म्हणे कोणत्याही सिच्युएशन मध्ये किती कठीण सिच्युएशन असो आपला माइंडसेट पॉझिटिव्ह असेल अप्रोच पॉझिटिव्ह असेल ना तर आपण कोणत्याही सिच्युएशन मध्ये दमान परफॉर्म करू शकता इन अजून एक फटका उडवलाय सेम शॉट अँड सेम रिझल्ट सेक्शन आणि अजून एक इथनं षटकार आलाय आणि स्कोर कार्ड आफ्टर टू ओव्हर जो झालाय 24 ऑन अ बोर्ड आणि गिज बॅट्समन यश सांगतोय टीम देवी धानी बोला माशी अभी खतम नाही हो मेरे दोस्त क्योंकि मैं अभी हारा नाही हूं और आप अभी जीते नाही हो येणारे 12 बॉल अजून देखील गरज असेल 38 धावांची आणि मित्रांनो काय असतं जेव्हा एखादा पक्षी झाडाच्या फांदीवर बसला असतो ना त्याला कधीच भीती वाटत नाही की झाडाची फांदी तुटेल आणि मी खाली पडेन कारण त्याला स्वतःच्या पंखांवर विश्वास असतो त्याला स्वतःवर विश्वास असतो आणि तोच आत्मविश्वास दरम्यान इथनं दाखवला जातोय टीम कामतगडचा बॅट्समन यशच्या माध्यमातून ठोकले 2 षटकार आणि येणारी तब्बल 12 बॉल अजून देखील गरज आहे 38 धावांची मॅच अजून मित्र म्हणून संपली नाहीये 12 बॉल मध्ये 38 धाबा देखील आपण भरपूर वेळा टेनिस क्रिकेटमध्ये चेस डाऊन होताना बघितल्यात बट इथं मेहनत केली जाईल का संघर्ष केला जाईल का टीम कामतगडच्या माध्यमातून कारण इक्वेशन 12 बॉल 38 धावांची दमा इथं गरज आहे आणि मित्रांनो काय असतं जर तुमची मेहनत अफवाड असेल आणि कष्ट प्रामाणिक असतील ना तर यशाला देखील पर्याय नसतो आणि तीच मेहनत इथं केली जाईल का टीम कामतगडच्या माध्यमातून 12 बॉल 38 गरज आहे आणि तिसऱ्या षटकासाठी बॉलिंग ट्रॅकवरती सज्ज झालाय गोलंदाज प्रतीक इथनं कट करण्याचा दम फक्त प्रयत्न होईल आणि कुठे ना कुठे मित्र म्हणे एक सिंगल काढून यशला स्ट्राईक देणं गरजेचं आहे कारण यश चांगली बॅटिंग करतायत कारण मित्रांनो क्रिकेट इज अ टीम गेम आपण एखाद्या खेळाडूच्या बलबुत्यावर एखादी मॅच जिंकू शकता कदाचित दुसरी देखील जिंकू शकता बट जर तुम्हाला टुर्नामेंट जिंकायचं आहे ना तर 11 च्या 11 खेळाडूंमध्ये कम्युनिकेशन कोऑर्डिनेशन असणं गरजेचं आहे आणि इथनं नक्कीच मित्र म्हणेन स्ट्राईक यशला देणं गरजेचं असेल तेच मी ते महत्वाचं आहे टीम कामतगडच्या माध्यमातून इथं दमा कट करण्याचा प्रयत्न स्क्वेअर ऑफ द विकेट केल्यात बीट केले फिल्डर्सला बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर वॉट अ शॉट 4 धावा क्लास फटका पाहायला मिळाला आपल्याला बॅट्समन अरविंदच्या माध्यमातून नक्कीच ओपनिंगला आले होते बट कुठे ना कुठे स्ट्रगल करताना पाहायला मिळतो आपल्याला बॅट्समन अरविंद कारण आतापर्यंत 4 डॉट बॉल्स फेस केलेत इथे त्यामुळे शॉर्ट पिच डिलिव्हरी होती ऑनसाईडला खेळण्याचा प्रयत्न बॉल वाईडिश लॉंगॉनला जातोय आणि इथनं फक्त एक एदी आहे सिंगल नक्की जर स्ट्राईक यशने घेतली आणि त्याला माहिती आहे जर इथं जास्तीत जास्त बॉल मी फेस केले तर एक जास्त चान्स असू शकतो टीम कामतगडसाठी या मॅचमध्ये कमबॅक करण्याचा ही मॅच जिंकण्याची आणि स्कोर कार्ड 29 इन स्टेप आउट झालेत फटका उडवला मिस टायमिंग झाली आहे फिल्डर येत आहेत खाली आणि इथं कॅच ड्रॉप झाली आहे आणि कॅच सोडली आहे का मॅच हे येणारी दमान वेल सांगून जाईल कारण मित्रांनो एक एक कॅचची इम्पॉर्टन्स ही भरपूर असते क्रिकेटमध्ये कारण तुम्हाला क्रिकेटमध्ये छोटे छोटे मोमेंट्स देखील कॅच करणं गरजेचं आहे आणि दमा कॅच ड्रॉप झाली आहे अजून देखील इक्वेशनचा विचार केला 8 बॉल 31 ची गरज आहे आणि अजून मॅच फिनिश नाहीये कारण संघर्ष करतो बॅट्समन यश इन स्क्वेअर ऑफ द विकेट खेळलेत गॅप शॉट सिलेक्शन आहे आउटफील्ड देखील फास्ट आहे बॉल थांबणार नाहीये अजून एक इथे येतोय चौकार 4 धावा थँक्यू डीजे
आणि नक्कीच मित्रांनो, काय असतं स्वतःच्या मनगटातील ताकदीवर ज्याला विश्वास असतो ना, त्याला दुसऱ्याच्या सामर्थ्याची भीती कधीच वाटत नाही आणि अशा सामर्थ्याला हरवण्याचं धाडस नियती सुद्धा करत नाही. आणि ते सामर्थ्य इथं दाखवलं जात आहे बॅटिंग टीमच्या स्ट्रायकर बॅट्समन यशच्या माध्यमातून. चौकार आलाय, अजून पर्यंत संघर्ष कायम आहे. 7 बॉल 27 ची गरज. इथं फटका उडवलाय, व्हॉट अ शॉट, गोइंग गोइंग अँड गॉन, बिग इट षटकार. थँक यू. सो आफ्टर थ्री ओव्हर्स, जो स्कोर कार्ड झालाय 41 आणि येणारे 6 बॉल तब्बल गरज असेल 21 धावांची. अजून पर्यंत संघर्ष सुरू आहे. शेवटच्या बॉलवर षटकार आला होता आणि 6 बॉल 21 ची इक्वेशन बाकी आहे. अजून पर्यंत मॅच संपली नाहीये, फाईट सुरू आहे. टीम जॉली स्पोर्ट कामतगडची आणि बॅट्समन यशची, पण नक्कीच यशच्या मेहनतीला इथं यश येईल का की टीम थानेव इथं विजयाकडे वाटचाल करेल. अजून देखील मित्र म्हणे माझे बॅलन्स आहे 50-50 मित्र म्हणे. 6 बॉलमध्ये 21 बनू देखील शकतात, 6 बॉलमध्ये 21 डिफेंड देखील होऊ शकतात. पण नक्की जर दोन्ही टीम्सची मेहनत इथनं विजय आणि पराभव जो अंतर डिसाईड करेल. 6 बॉल 21 ची गरज आहे. आणि शेवटच्या षटकासाठी 21 धावा डिफेंड करण्यासाठी आमंत्रित केलंय गोलंदाज जयला. आणि की जर आपण विचार केला ना मोहन सर, या इनिंगमध्ये आतापर्यंत जे डॉट बॉल फेस केलेत ना, तब्बल 8 डॉट बॉल फेस केलेत तुम्ही. जर त्या 8 डॉट बॉलमध्ये कमीत कमी तुम्ही 8 ते 9 रन्स बनवले असत्या तर नक्कीच 8 ते 9 रन तुम्ही प्लस असू शकले असते. क्रिकेटमध्ये छोटे छोटे कॅल्क्युलेशन देखील भरपूर इम्पॉर्टंट असतात. 8 डॉट बॉल तुम्ही फेस केलेत, 6 बॉल 21 ची गरज आहे. आणि फिल्डिंग थोडासा स्पीडअप करा मित्रांनो, कारण आजच्या दिवसामध्ये अजून देखील एक मॅच इथनं कव्हर करायची आहे. 6 बॉल 21 ची गरज आहे. आपण फिल्डिंग बघू शकता, एक स्क्वेअर लेग, एक मिड विकेट, एक खाऊ कॉर्नर, एक लॉंग ऑन, एक लॉंग ऑफ. आणि पहिलाच बॉल इथनं नक्कीच इथनं रन कम्प्लीट झाली आहे आणि स्ट्राईक मिळाली आहे बॅट्समन यशला. आणि 5 बॉल 20 धावांची गरज आहे. अजून देखील मॅच बाकी आहे. आणि मित्रांनो काय असतं, नो डाऊट टीम गावदेवी धानेवीने चांगली बॅटिंग केली, बट क्रिकेटमध्ये काय असतं, तुम्हाला जर मॅच जिंकायची आहे ना तर क्रिकेटच्या तिन्ही पैलूंवर खरं उतरणं गरजेचं आहे. फिल्डिंग, बॉलिंग आणि बॅटिंग चांगली गेली. फिल्डिंग मित्रांनो थोडीशी खराब राहिली, पहिल्या षटकामध्ये आपण मिसफील्ड पाहिल्या, बट इथं अजून 5 बॉल 20ची गरज आहे. स्लॉग करण्याचा प्रयत्न, स्विंग अँड मिस, डॉट बॉल आलाय आणि 1-1 डॉट बॉल इथनं मित्रांनो विजयाकडे घेऊन चाललाय टीम धानेवला. मोठा फटका येणं गरजेचं असेल. हा बॉल या मॅचच्या दृष्टिकोनातून भरपूर इम्पॉर्टंट आहे. जर या बॉलवर मोठा फटका नाही आला तर नक्कीच टीम धानेव दबदबा कायम करताना दिसेल, बट मोठा फटका आला तर नक्कीच मॅच अजून रंगताना दिसेल. इथनं बॅटची एज लागली आहे आणि मित्र म्हणे कॅश नाही, ही मॅच पकडली आहे. मोठा मासा फसलाय झाडामध्ये, बॅट्समन यश बॅक टू द डगआउट. इथनं विकेट आली आहे. नक्कीच जे हृदयाचे ठुके वाढले होते ना टीम धानेवचे, ते इथनं शांत झाले असतील, कारण आता इक्वेशन तब्बल 3 बॉल 20 धावांची गरज आहे. सो टीम सरवलीचा कॅप्टन आणि इथं फटका मिसटायमिंग आहे. स्वतः गोलंदाज नाही पोहोचू शकणार, नो मॅन्स लँड मध्ये बॉल पडला आणि इथनं नक्कीच एक सिंगल आली आहे. पण काय जास्त मित्र म्हणे फरक पडणार नाही आहे, कारण येणारे 2 बॉल तब्बल 19 धावांची गरज आहे.
थोडंसं मी तर म्हणेन उशीर झालाय, कारण तुम्ही मी तर म्हणेन तब्बल या मॅचमध्ये आतापर्यंत 9 डॉट बॉल फेस केले. जर तुम्ही ते 9 बॉलमध्ये मी तर म्हणेन 9 ते 10 धाव बनवले असते तर इक्वेशन दरम्यान सोपी झाली असती. पण क्रिकेटमध्ये मित्रांनो झरतरला महत्त्व नसतं, तुमच्या करण्याला महत्त्व असतं. जर ते चांगलं कर्म झालं असतं टीम कामतगडच्या माध्यमातून तर मॅचचं थोडंसं चित्र वेगळं दिसलं असतं आपल्याला. बट इथनं टीम जाणीव विजयाकडे वाटचाल करते आहे. इथनं स्विंग या नमेज बॅटची नक्कीच एज लागली आहे, विकेट मिळाली आहे. आणि मॅच फिनिश आणि मॅच जिंकली आहे. आणि अंपायर शेवटच्या बॉलवर काय घडलं एक्झॅक्टली आम्हाला डिसिजन सांगायचा. नक्कीच डॉट बॉल असेल आणि मॅच फिनिश आणि मॅच जिंकली आहे. नक्कीच विश्वनाथ जाधव अँड कंपनी गावदेवी धानिवने. सो अभिनंदन टीम गावदेवी धानिव, अभिनंदन विश्वनाथ जाधव आणि हार्ड लक टीम जॉली स्पोर्ट कामतगार. नक्कीच कुठे ना कुठे थोडीशी मित्रांनो कमी राहिली. जर मोठे फटके सुरुवातीस आले असते जर रिझल्ट काही वेगळा असता. सो हरकत नाही आहे, कॉंग्रॅच्युलेशन्स टीम धानिव आणि हार्ड लक जॉली स्पोर्ट कामतगार. सो नक्कीच मी इथे थांबतोय. जशी नक्कीच पुढची मॅच स्टार्ट होईल आपण नक्कीच ऐकूया. निश्चित कल्याण विभागातील एक गोड आवाज राहुल दादा भोईरला. थँक्यू. सो नो डाऊट मॅन ऑफ द मॅच असेल वसई पालघर विभागातील वन ऑफ द ग्रेट ऑलराऊंडर विश्वनाथ जाधव, ज्याच्या बॅटमधनं तब्बल 10 बॉल 30 धावेंची एक झुंजार खेळी आली आणि बॉलिंग करताना एक महत्वपूर्ण विकेट काढली. सो मॅन ऑफ द मॅच साठी यायचं आहे विश्वनाथ जाधव. सो मॅन ऑफ द मॅच देऊया आपण विश्वनाथ जाधवला. लगेच काय खेळ दाखवला खेळाडून. सो अभिनंदन विश्वनाथ. आणि नेक्स्ट मॅचच्या टॉसकडे आपण दमा वळणार आहोत. टीम जर्मन सरवली विपक्ष टीम गावदेवी धानी वशी मॅच आहे. सो दोन्ही टीमच्या कॅप्टनने लगेच या टॉस बॉक्समध्ये